मन मंदिरा गजर भक्तीचा। देह अंकार आणि आत्मसत्ता झाकली गेलेली आहे, लक्षात ठेवा। तसं जर बघितलं तर तुम्ही निजानंद रूप आहात, आत्मस्वरूप आहात, पण म्हणता काय, मी ब्राह्मण, मी क्षत्रिय, मी वैश्य, मी शूद्र, आत कोण? नाहम मनुष्यनच देव यक्ष ब्राह्मण नाथ क्षत्रिय आत्मरूप आहात। कोण आहेस, ब्राह्मण का, क्षत्रिय का, वैश्य का, शूद्र, कोण आहेस नेमका, कोण आहेस, कुठे आहेस ब्राह्मण दाखव, कुठे आहे क्षत्रिय दाखव, कुठे आहे वैश्य दाखव, कुठे आहे शूद्र दाखव। ईश्वरी सत्तेतून फक्त तीनच, जगत, जीव आणि परमात्मा, एवढे तीन शब्द आहेत। तो जीव ब्राह्मण का, क्षत्रिय का, वैश्य का, शूद्र, मला माहिती नाही, ते तुमचं तुम्ही बघून घ्या। काय जीव शब्दाचा अर्थ? जीव। जीव शब्दाचा अर्थ जीव, लक्षात ठेवा। तत्वज्ञानावर आपण बोलतोय, खालच्या लेवलला मग काय बोलायचं ते बोला, खालच्या लेवलला किती भाग करायचे ते करा, नाही का? हां, मग अपर क्लास, बीसी, ओबीसीचे लढे चालूच आहेत अण्णा, काय ते संपले? हां, बाई आज प्रेसिडेंट झाली तरी 33% चालूच आहे, म्हणजे तिने 100% कवर केलं बरं का, काय सध्या गंमत झाली नाही का, 100% कवर झालं तरी 33% करता नाही। मला एकच कळत नाही, आमच्या वारकरी संत परंपरेमध्ये हा भेदच नाही आहे, कारण का, कशाचं आवरणच नाही वर, आत्मसत्तेकडून जीवाला बघायचं, विषय सोडून बोलत नाही आहे मी। काय अंगावरचं वस्त्र हे आवरण निराळं, आणि आत्मसत्ता झाकली जाणं हा भाग निराळा। आत्मसत्तेवर आवरण आल्यामुळेच आमची नजर संकुचित झाली, ब्राह्मण का, क्षत्रिय का, वैश्य का, शूद्र, गरीब का, श्रीमंत, चांगला का, वाईट। ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, मला माहिती नाही आहे, जे जे देखो दाय दिठी ते ते आत्मत्वची उठी, बाप गुरुवाक्याची कसवटी, दृश्याचे पोटी परब्रह्म नांदे। जे जे देखो दाय दिठी, जे जे दृष्टीने बघावं तिथे मला आत्मसत्तेचं दर्शन घडत आहे, अशीच आहे दृष्टी, असंच आहे, नाही का? दुर्योधनाला चांगलं कोणी भेटलं नाही आणि धर्मराजाला वाईट कोणी भेटलं नाही, का? दृष्टीच, दृष्टीच। म्हणून परमार्थ देव भेटण्याकरता आपल्याला करायचा नाही आहे, आपल्या दृष्टीत पालट व्हावा एवढ्याकरता परमार्थ करायचा, हे बेसिक लक्षात घ्या। कायम सांगत आलोय पण पुन्हा पुन्हा सांगतो, कुणाला वाटत असेल की आपल्याला महिनाभर गेल्यानंतर देव भेटेल, बिलकुल भेटणार नाही, भेटायचं कारणच नाही आहे, तो तुम्हाला कधीही सोडून गेलेला नाही आहे, भेटण्याचा प्रश्न आलाच कुठे, कळण्याचा आहे, कळण्याचा आहे, भेटण्याचा प्रश्न नाही आहे। असं कसं म्हणता, सर्वम खल्विदम ब्रह्म, सर्व ठिकाणी ब्रह्म आहे म्हटल्यानंतर तो भेटायचा प्रश्न आला कुठे? हां, कळण्याचा म्हणा, कळण्याकरता कोणीतरी संत भेटावे लागतात। संतांचे संगती मनोमार्ग गती, आणि अकळावा श्रीपती येणे पंथे, संतांच्या संगतीमध्ये मग ते संत म्हणतात। अरे जरा जरा तुझ्या मीपणाच्या मागे बघ रे, जरा डोकावून बघ रे, डोकावून बघ रे, तुला बघितल्यानंतर कळेल की तोच आहे, तोच आहे, तू पुढेच पळतोयस, मी केलं, मी केलं, मी केलं, मी केलं, मी केलं, मी केलं, अरे काय केलंस तू, काय केलंस तू, तुझा हात सुद्धा तुला उचलेना असा होतो कधी कधी। आपण म्हणतो ना, हात माझा, माझाच हात माझ्या विरुद्ध बंडगिरी करून उचलू का नाही, माझा डोळा का कमी दिसावं, माझा गुडघा का दुखतो, याच्यातून नाही कळत का हे आपलं काही नाही? माणूस काय म्हणतो, माझा गुडघा दुखतो, तुझा आणि दुखतो कसा, तुझा गुडघा आणि दुखतो कसा, दुखतो तुझा डोळा कमी दिसत असं कसं, याच्यातून तुला कळत नाही का की याच्यातलं तुझं काही नाही? ज्या दिवशी तुम्हाला कळेल हे आपलं नाही आहे, प्रभूचा प्रसाद आहे, त्या दिवशी सगळा आहे तो आनंदाने सेवन करा।
एवढ्या करता हे रास लीला आहे. तुम्हाला काय वाटलं काय मी ते अगदी काय टिपरे बिपरे तर सांगणारच आहे. हा तेही आता सांगणारच आहे, पण मला काय करायचं आहे. तुम्ही म्हणाला आजचा पाचवा दिवस आहे, पुढे गाडी सरकतच नाही. पुढे गाडी सरकेल कशी आहे ते नीट समजू द्या. पहिल्यांदा जे आहे काय काय ऐकलं आणि एकाएका रासेतून आपण कसे पुढे सरकलो. रास क्रीडा ही रास आहे, निज ज्ञानाची भक्तीची प्रेमाची रास आहे. इतकी मोठी रास आहे की या जन्मामध्ये तुमच्या जाणीवेत येणार नाही, तुमच्या नजरेत येणार आहे, कानाने ऐकता येणार नाही, एवढी मोठी रास आहे. बरं का, त्या रासेतला आनंद लुटण्याकरता शिव भगवान सुद्धा तिथे आले. सांगेन काय सांगेन. म्हणून कुठे आलो आपण की भगवंतानी बासरी वाजवली. अधरी धरो निया वेणू, अधरी धरो निया वेणू, वेणू वाजविला कोणी नेणू, अधरी धरो निया वेणू. अधरावर वेणू धरला, काय मजा आहे नाही का. गोकुळामध्ये एक आश्चर्य बघायला मिळेल. देवाच्या हातात कोणतंही शस्त्र नाही आहे, एका हातात बासरी आहे, एका हातात मुदा आहे, मयूरपिच्छ वेटी आहे, हातामध्ये शस्त्र नाही आहे, बासरी आहे एका हातामध्ये. बरं का, ती बासरी तो कधी खाली ठेवत नाही, ठेवली तर कमरेला ठेवतो. कमरेला आहे म्हणून जिवंतपण आहे, खाली ठेवली तर बासरी संपली कारण श्वास फुकायचा थांबला. एक सांगू का, या सगळ्या बसलेल्या बासऱ्याच आहेत ना. प्रत्येक बासरीमधून प्रभू श्वास फुकतो आणि श्वास फुकल्यानंतर त्या बासरीमधून निन्याळी सुरावट निघते. जिवंतपणा हा प्रभू त्या बासरीमध्ये श्वास फुकतोय, आवाज टाकतोय याचं दर्शन आहे. आणि काय म्हणता देव भेटायचा आहे. तुमचा जिवंतपणा चालत आला ना, कानाने ऐकताय ना, ऐकताय म्हणजे तो स्वर देवाने धरून ठेवलाय, फुकतोय आवाज, फुकतोय आवाज, फुकतोय. अधरी धरून या वेणू, वेणू वाजविला कोणी नेणू. कोण वाजवते एवढं सुंदर. आपल्यामध्ये सुद्धा एक अनाहत नाद निघतो. शांत बसलो तर तुम्हाला तो नाद ऐकायला येईल. तुमच्या कानात आजूबाजूचं एवढं प्रदूषण झालेलं आहे की मूळचा नाद ऐकूच येईना. ऐकूच येईना, प्रदूषण आहे आवाजाचं. म्हणून गव्हर्नमेंटला कायदा करावा लागला, 10 पुढे आवाजू नका. काय आजूबाजूला 10 आवाज माणसं बोलत असतील की नाही. लग्न कार्यामध्ये इतकं बोलतात, ही बोलते ती बोलते ती बोलते, त्याला ऐकूच येत नाही. का ऐकू येत नाही, बहिरा झाला म्हणून का. नाही नव्हे, सगळे आवाज एकत्र आले. तसं जीवनामध्ये संसारातले आवाज एवढे वाढले की मूळचा जो प्रभूचा आवाज आहे तो आवाजच ऐकू येत नाही. त्या आवाजाशी एकरूप होणं नमी रास. अधरी धरो निया वेणू, वृंदावणी वेणू, वेणू कौणाचा माय वाजे. वृंदावणी वेणू, वेणू कोणाचा माय वाजे. वेणू नादे गोवर्धन गाजे, वेणू नादे गोवर्धन गाजे. पुच्छ पसरोनी मयूर विराजे, मज पाहता भासती यादव राजे. वृंदावणी वेणू, वेणू कोणाचा माय वाजे. पहिल्यांदा आपल्याला कळतच नाही हे आनंद कुठून येतो, की आनंदाची सुरावट कुठून येते कळत नाही. कालांतराने कळतं की आनंदाची जी सुरावट आहे ती प्रभूच फुकतो आहे. ज्या ज्या वेळेला आनंद वाटेल त्यावेळेला समजावं हे प्रभूचं दर्शन आहे. आनंदाचा कंद हरी हा देवकी नंदन, आनंदाचा कंद आहे तो. परमात्मा कसा आहे, आनंदाचा कंद आहे. म्हणून म्हणतात वृंदावनी वेणू,
वेणू कौणाचा माय वाजे. कोण वाजवत ग? एक सखी दुसरीला म्हणाली, अगं कोण वाजवतं, किती सुंदर ग, किती सुंदर ग. ती म्हणाली, बाई वाजवणारा दिसत नाही पण आवाज येतोय. तसं आपल्यातले ठॉक 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 हा सुद्धा नाद आहे बरं का. डॉक्टरचा स्टेथोस्कोप लावून बघा कानाला, आवाज येईल पण आवाज कुठून येतो तो कळत नाही. तो सुद्धा एक खर्जातला आवाजच आहे, बासरीचा, बासरीचा आवाज आहे. म्हणून वृंदावनी वेणू वेणू कौणाचा माय वाजे, तृण चारा चरू विसरली, गाई व्याघ्र एके ठाई झाली, पक्षी कुळे निवांत राहिली, वैरभाव समूळ विसरली, वृंदावनी वेणू वेणू कौणाचा माय वाजे. पुंडली गवर्देव हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकारा, विठ्ठला 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 विठ्ठला.